मी सीमा पाटील, सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची उसळ. कडधान्यामध्ये कोणतंही असो, गृहिणी त्याला प्रेफरन्स देतात, कारण एकतर ते पुरवठ्याचं असतं, शिवाय या कडधान्यामध्ये कांदा, टोमॅटो, गरम मसाला, सुकं खोबरं घालून त्याची छान उसळ केली की घरातल्या सगळ्यांना आवडते. याच उसळीमध्ये आपण चिंच गोळ घेतली घातली की त्याची आंबट गोड चव एकदम लाजवाब होते. आज आपण अशीच लाजवाब चवीची उसळ करणार आहोत, ती म्हणजे पांढऱ्या वाटाण्याची उसळ. सुरुवात करू. पांढऱ्या वाटाण्याची उसळ करण्यासाठी मी हे एक वाटी हे पांढरे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. आता हे आपण वापरणार आहोत. मीठ, लाल तिखट, हिंग हे सुकं खोबरं तव्यावरती शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याचे पीस केलेलं आहे. खडा मसाला वापरणार आहोत आपण. 2 वेलच्या, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरी घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट आहे. ही चिंचेचं बोटूक आहे पण त्याचा आपण पोळ काढून घेणार आहोत. 1 चमचा आपण गूळ वापरणार आहोत. 1 मी बटाटा घेतला आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. हे टोमॅटो आहे, कांदा आहे आणि हे कढीपत्ता आहे. फोडणीचं सामान आहे हे हळद, जिरं, धणा पावडर आणि ही गरम मसाला आहे हा. सुरुवात करूया. उसळ करण्यासाठी मी हे पॅन ठेवलं आहे, तर गॅस चालू करते. मध्यम गॅसवरती पॅन तापलं की आपण तेल घालूया. 1-2 चमचे तेल घालते. हिंग घालूया. आता हिंग चांगलं फुलू दे. हिंग फुलल्यावर आपण हा खडा मसाला घेतला आहे तो घालूया आणि आलं लसूणची पेस्ट घालते. आलं लसूणची पेस्ट केलेली नाही, मी नुसतं ते वरवंट्याने असं बरड केलेली आहे त्याची, म्हणजे ते लसूण दाताखाली आलं की चांगलं लागतात. कढीपत्त्याची पानं आहेत ती घालू आपण. कढीपत्त्याचा स्वाद चांगला लागतो. गॅस मध्यम ठेवूया आणि आता कांदा टाकूया आपण. कांदा जरा सोनेरी रंगावर येऊ दे, मग आपण टोमॅटो आणि मसाले वगैरे टाकणार आहोत. कांदा जरा सोनेरी झालेला आहे. आता आपण हळद टाकूया. आधी 1/2 चमचा लाल तिखट टाकूया. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. धणा पावडर टाकते. 1/2 चमचा टाकते मी आणि गरम मसाला पण टाकूया आपण. आताच मसाला जरा परतून घेऊया तेलावरती. गॅस जरा वाढवते मी. आता आपण हे सुकं खोबरं घेतलेलं आहे ना 1 चमचा, ते पण मी घालते आताच, म्हणजे मसाल्याबरोबर ते पण परतून होईल. टोमॅटो घालूया. टोमॅटो घातलं का आपण मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल आपलं. तर 2 मिनटं आपण झाकूया, म्हणजे मसाला वगैरे चांगला शिजेल. झाकण काढून खाऊया. आता बटाटे आणि सुके वाटाणे, पांढरे वाटाणे दोन्ही एकदमच घालूया, कारण दोघांना सेमच वेळ लागतो शिजायला, म्हणून एकत्रच घालते मी. बटाट्याचं मी मोठे चम्स ठेवले आहेत मुद्दाहून, ते छान दिसतात असे. थोडं पाणी घालते मी आता आणि साधारण 1-5 मिनटं आपण झाकून शिजवणार आहोत बटाटे आणि हे पांढरे वाटाणे. गॅस मी मध्यम ठेवलेला आहे. आपण झाकण देऊन 5-7 मिनिटं झालेली आहे. अजूनमधून मी ढवळले नाही तर खाली, कारण आपण पाणी कमी टाकले ना तर वाटाणे खाली करपतील, म्हणून अजूनमधून मी ढवळलेलं आहे. वाटाणे आता चाळे झालेले आहेत, म्हणजे फुगलेले आहेत, ते याचं आता शिजलेले आहेत ते. आता आपण जे चिंच घेतलेले वोटूक घेतलेलं ना त्याचा मी खोळ काढलेला आहे पाणी घालून, आणि आता त्या पाण्याचा आपण फक्त पाणी घालणार आहोत, चोथा नाही घालणार आहोत, म्हणजे फक्त खोळ घालणार आहोत, चोथा नाही घालणार. चोथा आपण याच्यातच ठेवलेला आहे. म्हणजे आपल्या पांढऱ्या वाटाण्याच्या उसळीला आंबट गोड अशी छान चव येईल आणि एकदम मस्त लागेल. आणि
हे एक चमचा मी हा गोड घेतलेला आहे. आंबट गोड चवीची एकदम रुचकर अशी ही पांढऱ्या वाटाण्याची मिसळ होते. आता आपले वाटाणे शिजलेले आहेत, बटाटा पण शिजलेला आहे. आता फक्त चिंच गूळ त्याच्यामध्ये मुरण्यासाठी, वाटाण्यामध्ये मुरण्यासाठी आपण 2 मिनिटं फक्त झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. आपली आंबट गोड चवीची पांढऱ्या वाटाण्याची उसळ तयार आहे. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.